32 रायगड लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार सुनील तटकरे यांनी लोकसभा निवडणुकीत सुरुवातीपासूनच आघाडी घेतल्याचं चित्र पाहायला मिळतंय. या निवडणुकीत सुनील तटकरे यांनी 30,000 मतांनी आघाडी घेतल्याचं चित्र समोर येत आहे. तर माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते हे पिछाडीवर पडलेत. संपूर्ण रायगड लोकसभा मतदारसंघात आता एकूणच आनंदाचं वातावरण दिसून येत आहे. अद्यापही ही मतमोजणी पूर्ण झाली नसली तरी देखील सुनील तटकरे यांच्या विजयाची खात्री कार्यकर्त्यांमधून व्यक्त करण्यात येते आहे.